अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना, आताही दुर्लक्ष करतीलच। तुम्ही म्हणतात तसं, जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसल। तसं काय नाही, जिचल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत। माझी जाती एक आहे, आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना। आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचं आहे ना वेलाचे। आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी, राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही। आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही। आम्ही सावध करतो आहे त्यांना की बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, आम्हाला आमचे लेकर मोठे करायचे, आम्हाला आरक्षण पाहिजे। आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही। परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा, हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं। त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे, तुम्ही सल्यान घ्या, विश्वास ठेवला, काय वाईट करतो आहे आपण, आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची। मग त्यांच्या शब्दावर